मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चार जानेवारी दोन हजार एकवीसचा अतिशय महत्वाचा जी आर हा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राच्या संबंधित आलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आरक्षणाचा किंवा जात प्रवर्गाचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपण नॉन क्रिमिलियर मध्ये खूप गरजेचं आहे आपल्याकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो अतिशय महत्वाचा बदल आता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रामध्ये या जीआयच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे तो बदल नेमका कोणता आहे ते मी आपल्याला सांगणार आहे मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होत होतं की आपण जेव्हा उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी तलाठी यांच्याकडे जात होतो तेव्हा तलाठी आपल्या आईवडिलाच्या मालकीच्या शेतीतील उत्पन्नसुद्धा त्यामध्ये दाखवत होतो त्याचबरोबर जर आपले आई वडील नोकरीवर असतील तर त्यांच्या सॅलरीचं उत्पन्न पगारीचं उत्पन्न सुद्धा त्यामध्ये गृहीत धरत होतं तसं दाखवत होतं यामुळे उत्पन्न आपलं वाढत होतं आणि परिणामी आठ लाखाच्या वर जर आपलं उत्पन्न गेलं तर आपण नॉनक्रिमिलेअरमध्ये येत नव्हतं परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे असं या जी आरमध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि यापुढे भविष्यामध्ये मित्रांनो तलाट्यांना आता आपल्या आईवडिलांचं शेतीपासून त्याचबरोबर नोकरीपासून मिळणारं उत्पन्न हे दाखवता येणार नाही आहे अशा प्रकारचा हा जीआर बघू शकता आपण इथे स्पष्टपणे दिलेलं आहे की मागासवर्गीय अर्जदारास नॉन क्रिपिनिअर प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारा उत्पन्नाचा दाखला देताना अर्जदाराच्या आई वडील यांचे शेतीपासून आणि नोकरीपासून उत्पन्न वगळून अन्य स्रोतापासून उत्पन्न विचारात घेणे आवश्यक आहे तथापि प्रत्यक्षामध्ये नॉन क्रिमिनियरसाठी उत्पन्नाचा दाखला देताना कुटुंबातील आईवडिलांसह सर्व सदस्यांचे सर्व स्रोतापासूनचे शेती आणि नोकरीपासूनचे उत्पादन सह उत्पन्न विचारात घेऊन उत्पन्नाचा दाखला हा देण्यात येत असल्याने नॉन क्रिमिनियल प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय व्यक्तीस नाहक अन्याय होत असल्याची बाब ही समोर आलेली आहे म्हणजेच मित्रांनो आता भविष्यामध्ये आपल्या आईवडिलांचं नोकरीपासून मिळणारं उत्पन्न आणि शेतीपासून मिळणारं उत्पन्न किंवा आपलं जर असेल नोकरीपासून किंवा शेतीपासूनचं उत्पन्न हे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रामध्ये म्हणजेच उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये गृहित धरलं जाणार नाही जर असं उत्पन्न जर तलाठी हे दाखवत असेल तर ते पूर्णपणे चूक आहे आणि त्याला तुम्ही हा शासन निर्णय दाखवू शकता या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असेल प्रश्न असतील तर कमेंट्स करा जेणेकरून आपल्या शंकेचं समाधान हे केलं जाईल आणि जो आता सुधारित प्रोफार्म आहे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र घेण्यासाठी मिळवण्यासाठी तो या जीआरच्या माध्यमातून दिलेला आहे संपूर्ण जीआर पीडीएफ स्वरूपामध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर दिलेला आहे चॅनेलचं नाव आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब त्याची लिंक सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देतोय तिथून आपण हा संपूर्ण जे आर डाउनलोड करून घेऊ शकता आणि व्यवस्थित आपण अभ्यास करून याची माहिती अवगत करून घेऊ शकता धन्यवाद